नवी मुंबईहून हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण परिसरात पंचवीस जुलैच्या दिवशी एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आणि सव्वीस जुलैच्या रात्री म्हणजे सत्तावीस तारखेला त्या मुलीचा मृतदेह उरण स्टेशनच्या जवळ याच परिसरात पोलिसांना अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला त्यानंतर कुटुंबियांच्या मदतीनं पोलिसांनी त्या मुलीची ओळख पटवली यशस्वी शिंदे असं या तरुणीचं नाव होतं त्यानंतर जेव्हा पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला तेव्हा यश्री शिंदे ही जेव्हा अल्पवयीन असताना दाऊद शेख नावाच्या एका व्यक्तीविरोधात तिच्या कुटुंबियांनी पोक्सो अंतर्गत तक्रार नोंदवली होती त्या तक्रारीनंतर त्या आरोपीला शिक्षाही झाली मात्र तो जामिनावर बाहेर असल्याचं समजलं होतं याच प्रकरणात आता या फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत पोलिसांनी सध्या एका अज्ञात व्यक्तीविरोधात यश्रीच्या हत्येचा गुन्हा नोंदवलेला आहे आणि पोलिसांची चार पथकं दाऊद शेख या व्यक्तीसह जे संबंधित किंवा संशयित आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहेत परंतु कुटुंबियांचा थेट आरोप आहे की या हत्येचा दाऊद शेख याशाचीच थेट संबंध आहे कारण की त्या प्रकरणानंतरही दाऊद हा आपल्या मुलीला सतत छळत होता त्रास देत होता अशा आशयाची तक्रार त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता या प्रकरणी या हत्येचा गुन्हा उलगडण्यासाठी पोलीस आता विविध राज्यात सुद्धा तपास आणि त्या दाऊद शेख नामक व्यक्तीचा शोध घेत आहेत या प्रकरणाला राजकीय रंग सुद्धा प्राप्त झाले कारण की हे प्रकरण लव जिहाशी संबंधित असल्याचा आरोप करत आता विविध राजकीय पक्षांनी सुद्धा यात उडी घेतली आहे त्यामुळे या प्रकरणाचा आता लवकरात लवकर तपास करण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे आणि पोलिसांची पथकं विविध दिशेला फरार आरोपीचा शोध घेऊन लवकरात लवकर या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या प्रयत्नात आहेत कॅमेरामन मनोज जयस्वाल सौम्या राणे एबीपी माझा उरण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट